ज्यांच्या आवाजाशिवाय बॉईजची संकल्पना कधीच पूर्ण होऊ शकत नाही असा तो म्हणजे पहाडीदार आवाज, आपल्या सर्वांचा आवडता अवधूत दादा आत्ता माझ्यासोबत आहे. बॉईज थ्रीच्या निमित्ताने पुन्हा एकदा धमाकेदार गाणी आपल्याला ऐकायला मिळणार आहेत. मनापासून स्वागत आणि अर्थातच बॉईज थ्री, वी आर व्हेरी मच एक्सायटेड. खूप वेगवेगळ्या फ्लेवर्सची जॉनर्सची गाणी या निमित्ताने आम्हाला अनुभवायला मिळत आहेत. कसा आहे हा वेगळा एक्सपिरियन्स? नवीन चित्रपट घेऊन आलेलो आहोत बॉईज थ्री. बॉईज वन आणि टूला जेवढं प्रेम दिलं तसंच ह्याला देणाऱ्याची खात्री आहे. मध्ये गॅप गेला कोरोनामुळे, जरा काही वर्षांची गॅप पडली. आता बॉईज ऑलमोस्ट मेन झालेले आहेत, पण इवन वेन थ्री मेन कम टुगेदर दे आर बॉईज. सो त्यामुळे ते मजा आहे. पहिलंच गाणं आज लोकांसमोर लोकार्पित केलेलं आहे आणि ते म्हणजे लग्नाळू 2.0. ह्यावेळेला लग्नाळू मुलगी गाती आहे, नवीन हिरोईन आहे. नवीन चित्रपटावर दर चित्रपटाला नवीन हिरोईन असते बॉईजच्या, तर ही तिसरी नवीन हिरोईन आलेली आहे विदुला चौगुले. तिने स्टनिंग परफॉर्मन्स केला आहे गाण्यामध्ये, तुम्ही आता बघालच. आता गाणं उद्या सकाळपासून सगळ्या महाराष्ट्रात दिसणार आहे, तर तुम्ही बघाल की अप्रतिम तिने परफॉर्मन्स केला आहे. आणि पुढची पण अशी काही गाणी येणार आहेत, धमाल होणार आहे. 16 सप्टेंबरला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बाकी काही घडणार नाही, फक्त बॉईज थ्रीला लोक जाणार आहेत त्याची आम्हाला खात्री आहे. गाणं आज जे आम्ही पाहिलं लग्नाळू, हे तू स्वतः लिहिलेलं आहेस, यामध्ये खूप बदलसुद्धा करावे लागले असतील. म्हणजे आधी जे मेल व्हर्जन होतं आता फिमेल व्हर्जन आहे, पण त्याच्यामध्ये एक ॲक्ट्रेस बदललेली आहे, त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. काय आहे की आपण जे काम केलं असतं त्याला आपणच चॅलेंज करण्यात एक वेगळी मजा असते. सो लग्नाळूचं 2.0 करायचं ही कल्पना समोर ज्यावेळेला आली सगळ्यांकडं, आमचे प्रोड्युसर्स राजेंद्रजी शिंदे आणि छाबरिया साहेब एव्हरेस्टचे, नुसकाही गाणं करते, तर मुलगी त्याचं उत्तर कसं देईल असा विचार केला आणि परत ते लिहायला घेतलं. मग देवाचं घे, म्हणजे देवा तो देवा रे देवा म्हणतो, तिथे देवाचं घेऊन उगाचं नावं लागलाय माग कवाचं राहावं. अजूनही याच्या आत याच्या मनातलं कळं लागलंय आता मला कळू, म्हण लग्नाळू असं ती त्याच्यावर चिडली आहे असं ते गाणं केलं. ओवरऑल एक्सपिरियन्स मुग्धासोबत गाण्याचा सुद्धा एक वेगळाच असेल, काय सांगशील? मजा आली एकंदरीत. आणि मुग्धानी माझ्या बहिणीने गायलं आहे गाणं, ती आता सगळ्याच एकापाठोपाठ एक तिची गाणी येत आहेत. सगळ्या चित्रपटांमध्ये तिचं एक तरी गाणं असतं. सो आमच्या पण चित्रपटात तिने दिलं गाणं आहे नशीब. खरंच खूप एन्जॉय करतोय, गाणं सुपर डुपर हिट होणारच आहे. या मुलाखतीची सांगता करताना जाता जाता एक गाणं एक आमच्या मुखडा एक सगळ्यांना आहे. अरे देवा रे देवा 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 रे देवा तुला उगाच का म्हणते तू मायाळू कनवा. कारण आम्ही आमचंच म्हणणार ना, आम्ही या मुलींचं गाणं कसं म्हणणार आहे. मायाळू कनवाळू गुडघ्याला वाशिंग बांधून बसलो आता तरी न गटाळू. अरे रेड्यास न मिळत्यात म्हशी भिल येन गाईस न मिळत्यात वळू. मग आमच्याच कपाळी का नाही लिवलीस पायाला भिजळू पायाला भिजळू आम्ही लग्नाळू. आणि हे गाणं अर्थातच तुम्ही यूट्यूबवरती एन्जॉय करणार आहात. थँक्यू सो मच. थँक्यू.